नागपुर के यशोधरा थाने के हद में मंगलवार रात हुए शेख समीर उर्फ बाबू शेख रमजान की हत्या के मामले में यशोधरा पुलिस ने 6 आरोपियों को गिरफ्तार किया है। मंगलवार की रात बाबू शेख रमजान पर 6 से 8 नकाबपोश बदमाशों ने धारदार हथियारों से हमला किया। इस हमले में बाबू की घटनास्थल पर ही मौत हो गई। बता दें कि बाबू अपनी धाक इलाके में बनाने की कोशिश कर रहा था, जिसके लिए उसने आरोपियों में शामिल कुछ सदस्यों को धमकाया भी था और हफ्ता भी मांगा था। बाबू की बदमाशियों को बढ़ता देख उस पर जानलेवा हमला कर उसे मौत के घाट उतार दिया गया। सर यशोधर हद मध्ये एक 307 चा गुन्हा दाखल झाला, त्याच्यात मध्ये किती आरोपी अरेस्ट होते आणि काय कारण होतं म्हणायचं? बघा, सन 2017 मध्ये कुंदनलाल गुप्ता नगर निवासी प्रवीण शंकर लांजेवार याचा शेख समीर उर्फ बाबू शेख रमजान यांनी मर्डर केलेला होता आणि मर्डर केल्यानंतर तो बराच काळ सेंट्रल जेलमध्ये होता। मागच्या 3 महिन्यापूर्वी तो जेलमधून सुटून आला आणि सुटून आल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रवीण लांजेवारचे जे मित्र होते त्या मित्रांना तो नेहमी धमक्या वगैरे देत राहायचा। अशाच प्रसंगी दिनांक 6 तारखेला म्हणजे 6 जानेवारीला मृतक शेख समीर उर्फ बाबू शेख रमजान याने 6 जानेवारीला विजय नरेश पडोळे हा कांजी हाऊस चौकामध्ये लहान मुलासोबत चहा पिण्याकरिता गेला असता तिथे मृतक शेख समीर उर्फ बाबू वल्द शेख रमजान हा विजय पडोळेच्या पाठीमागे घातक शस्त्र घेऊन त्याचा पाठलाग केला। घाबरून विजय पडोळे हा पळून गेला। त्यानंतर लगेच मृतक शेख समीर उर्फ बाबू हा अंकुश सूर्यवंशी हा पंकज इलेक्ट्रॉनिक्समध्ये हा काम करतो, तिथे पंकज इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतो। तिथे शेख समीर उर्फ बाबू हा त्याच्या दुकानात गेला आणि दुकानात जाऊन त्याला धमकी दिली आणि त्याला सोबत चलण्याकरिता आग्रह केला। अंकुश सूर्यवंशीनी रिक्वेस्ट केली की बा मी ह्या लपड्यामध्ये राहत नाही, गुन्हेगारी जगतात मी राहत नाही आणि गुन्हेगारांशी मी सोबती ठेवत नाही आणि त्यांच्यासोबत राहत नाही, मी काही येऊ शकत नाही। तर त्यावेळेस पण शेख समीर इतर साथीदारांसोबत त्याच्या हातामध्ये तलवार वगैरे होत्या आणि मग त्यानंतर हे निघून गेले तिथून। त्यानंतर 7 जानेवारीला पुन्हा अंकुश सूर्यवंशीला यांनी धमकी वगैरे दिली। ह्या दोन्ही घटनेला अनुसरून अंकुश सूर्यवंशीनी विजय पडोळे आणि कांजी हाऊस परिसरामध्ये इतर त्याचे मित्र आणि ओळखीचे राहत असलेले यांच्या मदतीने यांनी प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंग करून शेख समीर चा यांनी पाठलाग केला। 7 जानेवारीला शेख समीर उर्फ बाबू शेख रमजान हा जनता मटन शॉप च्या जवळील एका पानटपरीवरती सिगारेट पितानी दिसला, आढळला। तर अंकुश सूर्यवंशी विजय पडोळे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला पाहताच त्याचा पाठलाग केला। पाठलाग करताना शेख समीर उर्फ बाबू हा जनता मटन शॉप चे मालक श्री राजू कुरेशी यांचा जनता सावजी भोजनालय आहे जनता मटन शॉपला लागूनच, तर स्वतःचा जीव वाचवण्याकरिता समीर शेख हा त्याच्या जनता सावजी भोजनालयामध्ये स्वतःचा जीव वाचवण्याकरिता जनता सावजी भोजनालयामध्ये शिरला आणि तिथून त्यांच्या किचनमधून तो बाहेर पडून गेला।
आणि बाहेर पडून पुन्हा शेजारीच असलेल्या आरके भोजनालय सावजी भोजनालय येथे तो स्वतःचा जीव वाचवण्याकरिता तिथे तो पडाला. तिथे घेराबंदी करून त्याला विजय पडोळे, अंकुश सूर्यवंशी व त्याच्या इतर मित्रांनी त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि घटनास्थळीच त्याचा जीव घेतला. आम्ही या बाबतीमध्ये आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही आरोपितांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला. घटनास्थळी आम्हाला पुरावे मिळून आलेले आहेत, बायोलॉजिकल पुरावे मिळून आलेले आहेत आणि ह्या गुन्ह्यासंबंधाने आम्ही एकूण 8 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. त्या 8 आरोपीपैकी विजय नरेश पडोळे, अजय सूरज चव्हाण, आर्यन उर्फ गौरव, मोहनलाल गुप्ता, अंकुश उत्तम सूर्यवंशी, आशिष माऊरे, गणेश सोनकुसरे यांना आम्ही अटक केलेली आहे. आमच्या ह्या तपासामध्ये पाचपावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर नगराळे यांनी पण प्रदीप उर्फ बंटी कनपटे तसंच महेश कुसेरे यांना अटक करून आमच्या ताब्यात दिलेलं आहे. आम्ही आज एकूण 7 आरोपींना आम्ही कोर्टासमक्ष हजर करणार आहोत आणि त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत. आणखी याच्यामध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे समीर शेखचा यांनी खून केला ते पण आम्ही तपासणार आहोत. सर, जे आरोपी आहेत त्यांच्यावर अगोदर गुन्हे दाखल आहे का? यामध्ये विजय पडोळे, प्रदीप उर्फ बंटी कनपटे तसंच महेश उर्फ सोनू कुसेरे यांची गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. सर, हा तपासमध्ये कोण कोण अधिकारी होता? सर, खुनाचा गुन्हा घडल्यानंतर लगेच यातील आरोपींचा शोध लागावा म्हणून आमच्या पोलीस स्टेशनचे आणि DB पथकाचे इन्चार्ज PSI श्री दराडे व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले DB चे 2 पथक यांनी अथक परिश्रम करून त्यांनी अवघ्या 8 तासाच्या आत 4 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे. आणि तसंच आमच्या पोलीस स्टेशनचे ASI विनोद सोलव, नायक पोलीस कॉन्स्टेबल नरेश मोडक यांनी पण अथक परिश्रम करून आरोपींना अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ह्या गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक श्री नागेश मोहिते हे करत आहेत.